नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अनिल पाटील याच नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यासाठी आले होते. अनिल पाटील यांच्याशी बोलताना एक महिला भावूक झाली. मदतीचे निकष बदलण्याची महिलेने मागणी केली आहे. सोबतच भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन अनिल पाटील यांनी या क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलं. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला, गारांचा पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यासाठी मंत्री अनिल पाटील आलेले होते. मात्र या दौऱ्यादरम्यान नुकसानग्रस्त महिला ही अनिल पाटील यांच्याशी बोलताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. क्या मोठ्या प्रमाणावर डॅमेज आहे की पुढच्या वर्षाचं सुद्धा उत्पन्न कदाचित त्यांना थोडंसं कमीच राहू शकतं अशी परिस्थिती आज या परिसरामध्ये गारपिटीमुळे, वादळामुळे आणि पावसामुळे निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या रास्ता अपेक्षा आहेत, शासन त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडनं जी काही मदत मिळायची ती मदत मिळेलच. खास पॅकेज म्हणून समजा जर का आपल्याला काही देता आलं तर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मी चर्चाही करणार आहे. बातमी